इकडे गगनवाडा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतींमध्ये नामदार सतेज पाटील गटानं वर्चस्व राखलंय पीजी शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमध्ये यश मिळालंय तहसील कार्यालयामध्ये निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीमध्ये वेतवडे कातळी या ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली पी पीजी शिंदे आणि नामदार सतेज पाटील यांच्या संयुक्त आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले पाच जागा बिनविरोध झाल्या कातळी इथं नऊ जागा जिंकून भाजपनं सत्ता कायम राखली दुसऱ्या फेरीमध्ये लोंघे असंडोली ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली लोंघे इथं नामदार सतेज पाटील गटाच्या स्वयंभू ज्योतिर्लिंग आघाडीनं पाच जागा जिंकून सत्ता मिळवली असंडोली इथं नामदार सतेज पाटील आणि चंद्रदीप नरके गटाला सहा तर भाजपला एकच जागा जिंकता आली किर्वे इथं पालकमंत्री सतेज पाटील गटाचे दादू पाटील पी डी जाधव विलास पाटील संजय चाबुक आनंदा पाटील दिनकर गावडे यांच्या स्वयंभू महाविकास आघाडीला चार तर पी एन पाटील गटाला तीन जागा मिळाल्या प्रभाग क्रमांक दोनमधील दोन, दोन उमेदवार एका मताच्या फरकानं निवडून आले किरवे हे अतिसंवेदनशील गाव असल्यानं गावातील गटनेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती त्यामुळे गावामध्ये अटीतटीच्या राजकारणामध्ये अखेर गगनबवड्याच्या सभापती संगीता पाटील यांनी गड कायम राखला मुटकेश्वर इथं नामदार सतेज पाटील गटाचे शहाजी पाटील अर्जुन पाटील विष्णू पाटील आनंदा पाटील यांच्या जनसेवा पॅनेलनं सात जागांवर विजय मिळवून दहा वर्षांनंतर सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळवलंय यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करत रॅली काढली अंतिम फेरीमध्ये गगनबवडा सांगशी मतमोजणी सुरुवात करण्यात आली गगनबवड्यात नामदार सतेज पाटील गटाचे दीपक घाटगे विश्वनाथ पोतदार पी जी वरेकर यांच्या संयुक्त उगवाई देवी गाव बांधिलकी पॅनेलला आठ जागांवर विजय मिळाला सांगशी इथं राजेश पाटील यांना एक जागा तर नामदार सतेज पाटील गटाचे पांडुरंग पडवळ यांनी आठ जागा जिंकल्या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला